सर हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये. आपली जी आजची रेसिपी आहे ती एक नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत आपण. त्याचं नाव आहे झणझणीत चिकन रस्ता. तर बेसिकली जी आपण रेसिपी करणार आहोत तिचे डिफरंट पद्धती आहेत करायच्या, पण आपली जी आजची पद्धत आहे ती एक गावरान पद्धत आहे ते आपण करणार आहोत. तर बघूया ते साहित्य काय, ची कृती काय आपल्या किचनमध्ये बघायला. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. आपली जी आजची रेसिपी आहे त्याचं नाव आहे झणझणीत चिकन रस्ता. तर बघा साहित्य काय काय आहे ते. इथं आपण चिकन घेतलेलं आहे मॅरिनेट करून, ह्याला आपण हळद लावून घेतली आहे, मीठ लावून घेतलेलं आहे, आपली जी पेस्ट आहे कांदा लसूण पेस्ट ती लावून घेतलेली आहे, आपलं खोबरं आहे ते आपण भाजून घेतलं आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. ही आपली पेस्ट आहे कांदा आणि कोथिंबीरची. कांदा बारीक कापून घेतलेला आहे, हळद आहे, हे आपला गरम मसाला आहे, हा कांदा मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, मीठ आहे, बटर, खडा मसाला आहे, तेल आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, आपले धने पावडर आहे आणि चिकन मसाला आहे. आपलं हे सर्व साहित्य आपल्या रेसिपीसाठी. बघा आपली कृती काय चालू आहे कृतीकडे. तर फ्रेंड बघू शकता तुम्ही, आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि आपण तेल टाकतो त्याच्यामध्ये. आता तर आपण आधी आपलं चिकन आहे ते आपण शिजून घेणार आहोत. बटर ॲड केलं आपण. आपला एक खडा मसाला आपण जो टाकत आहोत, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी पण टाकलेली आहे आणि तेजपत्ता, हा आपला खडा मसाला होता. आपण खडा मसाला चांगला फ्राय करून घेतोय तेलामध्ये. कांदा ॲड केला आहे आपण बारीक चिरलेला. कांदा चांगला परतून घ्यायचा. आपण कांदा परतून घेतो गुलाबी होतपर्यंत तेलामध्ये. आपला कांदा नीट झालेला आहे बटून गुलाबी झालेला आहे. आपण बरोबर आता चिकन ॲड करतो आहे मॅरिनेट केलेलं. बेसिकली आपण चिकन शिजवून घेतो आहे आधी. त्याच्यावर झाकण ठेवून ते गरम शिजवून घेऊया. आणि पण साईडला पाणी गरम करून घेतो याच्यात टाकण्यासाठी. आपण ते चेक करून घेतो आपलं चिकन शिजलंय की नाही ते. मगाचे म्हणजे पाणी गरम करून घेतलेलं, थोडं पाणी आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. आपण हे परत शिजवून घेतो वाफेवरती. पण तुम्ही बघू शकता आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. आम्ही कमीत कमी 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. पण तुम्ही बेसिकली असं पण खाऊ शकता, बिकॉज असं हे पूर्णपणे पौष्टिक बनलेलं आहे. तुम्ही असं राईस बरोबर खाऊ शकता किंवा डायरेक्ट असं खाऊ शकता. आपण हे साईडला करून आपण आपली जी फोडणी त्याची तयारी करून घेऊया. तर फ्रेंड आपलं चिकन शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता.
तर मग आता फोडणीची तयारी करून घेऊया। तर मी गॅसवरती हंडी ठेवलेली आहे, आपण वरून तेल ॲड करतो आहे फोडणीसाठी। आपलं तेल तापलेलं आहे, आपण आता वरून लाल मिर्च पावडर टाकतो आहे। हा आपला कांदा मसाला आपण वरून ॲड केला आहे। गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच। धनिया पावडर टाकलेली आहे आपण। आपला चिकन मसाला आहे जो जरी आपला मिळू शकतो बाजारात। तर तुमच्या तुम्हाला किती स्पायसी करायचं किती नॉर्मल ठेवायचं आहे ते, तर बेसिकली आपलं झणझणीत चिकन आहे म्हणून स्पायसी करणार आहोत। ही आपली पेस्ट आहे कांदा कोथिंबीर पेस्ट। खोबरं टाकतोय आपण, खोबरं भाजून घेतलेलं खोबरं आपण जे किसून घेतले भाजून आणि किसून त्यामुळे ॲड केलेलं आहे एक वाटी। बेसिकली आपण परतून घेतो पण त्याला तेल सुटत नाही, आपण शिजवून घेतोय चांगले मसाले सर्व। तर आपण हळद टाकतोय आता, एक चम्मच हळद टाकलेली आहे त्याच्यात, आणि मीठ चवीनुसार टाकतोय आपण। आपण चांगले फ्राय करून परतून घेतोय आपण तेलामध्ये। चांगलं तेल सुटलेलं आहे आता बघू शकता, आपलं जे मिश्रण आहे तर चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं जे मसाले आहे त्यासाठी भाजलेलं आहे नीटपणे। तर मग कसं पण चिकन जे शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय ते। तर बेसिकली जास्त वेळ लागला नाही बिकॉज आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, आपल्या मसाले पण शिजलेले आहेत, त्याला जास्त वेळ लागला नाही शिजण्यासाठी। मग असं म्हणजे पाणी गरम करून घेतलं त्याच्यात आपण ॲड करतो आहे थोडंसं। आपण झाकण ठेवून एक उकडी काढून घेऊया। तर मी चेक करतो आपलं झालं की नाही, बघा तुम्ही बघू शकता आपलं जे कालवण आहे रस्ता आहे त्याला चांगल्यापणे उकळी आलेली आहे। तोरात आपण कोथिंबीर ॲड करतो त्याच्यामध्ये, आपला रस्ता झालेला आहे। तर आता आम्ही त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो सर्व करण्यासाठी। तर फ्रेंड तुम्ही बघू शकता आपली जी रेसिपी आहे झणझणीत चिकन रस्सा रेडी झालेले आहे खाण्यासाठी। तर तुम्ही नक्कीच झालेली तर ट्राय करा, नक्की सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते। तुम्ही हवे ती रेसिपी चपाती किंवा भाकरीवर खाऊ शकता, तर नक्कीच ही रेसिपी एन्जॉय करा आणि घरी एकदा ट्राय करा। तो होप सो गाइस तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल, नक्कीच घरी एकदा रेसिपी ट्राय करा, नक्कीच सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते। आणि जाण्याबद्दल तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू पण नवीन काही रेसिपीवर, तोपर्यंत धन्यवाद। We'll be right back.